शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीनं एक जानेवारी दोन हजार बावीसपासून सुरू होणाऱ्या राज्य नाट्य स्पर्धांसाठी हौशी नाट्यसंस्थांकडून तीस नोव्हेंबरपर्यंत प्रवेशिका मागवण्यात आल्या होत्या मात्र प्रवेशिका भरायला आणि नाट्य सादरीकरणासाठी मुदतवाढ मिळावी अशी विनंती अनेक रंगकर्मी तसंच नाट्यसंस्थांनी केली होती त्यानुसार या स्पर्धांसाठी प्रवेशिका पाठवण्याची मुदत पंधरा डिसेंबरपर्यंत वाढवण्यात आली आहे आणि या स्पर्धेला पंधरा जानेवारीपासून सुरुवात होईल अशी घोषणा सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांनी केली कोरोना संसर्गाचं प्रमाण कमी झाल्यानं ना, राज्य नाट्य स्पर्धा आणि बालनाट्य स्पर्धा घेण्याचं नियोजन शासनानं केलंय या स्पर्धेसाठी तीस नोव्हेंबरपर्यंत प्रवेश अर्ज द्यायचे होते एक जानेवारीपासून स्पर्धा सुरू होणार होती मात्र नाट्यस्पर्धेच्या तयारीसाठी वेळ अपुरा असल्यानं प्रवेशिका भरण्याची मुदत वाढवावी अशी मागणी रंगकर्मींसह नाट्यसंस्थांनी केली होती त्याची दखल घेऊन या स्पर्धेसाठी प्रवेश अर्ज सादर करण्याची मुदत पंधरा डिसेंबरपर्यंत वाढवण्यात आली आहे प्रत्यक्ष स्पर्धेला पंधरा जानेवारीपासून सुरुवात होईल अशी माहिती सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांनी दिली आहे राज्यातील जास्तीत जास्त संस्थांनी या स्पर्धेत सहभाग नोंदवावा तसंच कोविडविषयक नियमांचं पालन करून नाटकांची तालीम आणि प्रयोग सादरीकरण करावा असं आवाहन देशमुख यांनी केलं आहे सहभागी होणाऱ्या नाट्यसंस्थांना स्पर्धेसाठी विहित नमुन्यातील प्रवेशिका नियम संचालनालयाच्या डब्ल्यू 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 डॉट महासांस्कृती डॉट ओ आर जी या वेबसाईटवर नवीन संदेश या मथळ्याखाली उपलब्ध होतील असंही सांस्कृतिक कार्य संचालनालयानं स्पष्ट आहे